బాబన్న పొడి फावड़ मारित बस होते खड्डे खड्डे सुधा तुम्हें भरती नहीं काल विषय फिर आपका रस्ता रोड रस्ता हाईवे रोड लगता ते काय झालं गाड्या जाऊन कमरेत त्याला खड्डा पडला. आमची पोर रात्रीची 12 वाजता तिथून कामावरून येतात ती रस्त्यावरून गाडी वळवली की ती चाकी इथं घुसलं ते पोर पडलं. बरं नशीब गाडी मागून आली होती ती गाडी थांबली नाही बोर त्याला बुगा झाला असता. तर त्यांना मी काल काय बोललो का बुवा तुम्ही खडी जाची तिथे टाका. त्यांनी खडी टाकली अशी उचलून त्यांच्या कामगारांनी कोणी सांगितलं त्यांना फोन करून काय झालं काय माहित नाही. त्यांनी ती खडी सगळी उचलून दिली एवढा खड्डा करून ठेवला आता परत तिथं परत. हा खडी उचलून दिली अतिशय भीषण आहे. प्राइवेट गाड़ी होते प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. मी एक मन सैनिक है. मी आता वरतून येत होतो त्या खिंडी मध्ये मी पण बघितले अक्षरशः लाजिरवाणी गोष्ट आहे. त्या खिंडी मध्ये तो टर्न खूप छोटा आहे तरी पण त्या ठिकाणी राईट साइडला आणि लेफ्ट साइडला दोन्ही साइडला उकरून ठेवलेला आहे. त्या ठिकाणी कुठली पाटी नाही की पुढे काम सुरू आहे वाहने सावकाश चालू आहे किंवा संबंधित जे हे ज्याचं काम आहे पीडब्ल्यूडीचं त्यांच्या ऑफिसमधला कोणताही तिथे स्टाफ पण नाही किंवा एखादा कामगार पण नाही तिथे की रात्रीच्या वेळेस लाईट दाखवेल की या ठिकाणी काम सुरू आहे. म्हणजे वारंवार एवढे अपघात होत आहेत लोक मृत्युमुखी पडत आहेत. आता या काकांनी सांगितलं की रात्री एक बाईकवाला पडला बिचारा त्याच्या खड्ड्यात गाडी गेली. जर मागच्याला जर ती गाडी दिसली नसती तर अक्षरशः खरंच त्या मुलाचा भुगा झाला असता. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे आता मी फोर व्हीलर चालवतो मी बघतो आपली गाडीची जर डिपर लाईट जर सुरू असेल समोरच्या गाडीची जर डिपर लाईट सुरू असेल तर एकमेकांना दोघांना पण तो मधला जो रस्ता आहे तो रस्ता तर दिसत नाही. आणि घाटामध्ये आता ह्या पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये धुकं असतं त्या धुकामुळे रस्ता नीट दिसत नाही. तर ह्यांचे खड्डे कुठून दिसणार. गाड्यांचं जास्त प्रमाणात नुकसान होते. आता इथे बस ड्रायव्हर आहेत ह्याचं जाऊन द्या ह्या शासनाच्या गाड्या आहेत हे टेम्पो ड्रायव्हर आहेत सर्व चालक मालक जेवढ्या सगळ्या सगळ्यांच्या टायरचं नुकसान होते. त्यांचे टायर फुटतात लोकांना त्यांचा जीव गमवायला लागतो. संबंधित जे अधिकारी आहेत पीडब्ल्यूडीचे ते एवढ्या दिवस माझ्या तरी मध्ये झोपलेले होते आणि ते बोलतात काम सुरू आहे पावसाच्या आधी ते झोपले होते आणि आता या मोर्चामुळे त्यांना जाग आली. त्यांना माहिती आता इथे मनसे खळखट्यात घडेल म्हणून या ठिकाणी जे पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत ते आलेले आहेत. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच त्यांना विनंती आहे की काम लवकरात लवकर जर नाही केलं तर मनसे याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करेल. आणि इथे नाही तर त्या तुमच्या ठाण्याच्या ऑफिसला आम्ही चक्का जाम आंदोलन करू आणि हा घाट पण पूर्णचा पूर्ण आम्ही इथे स्टॉप करू आणि आम्ही एकही गाडी जाऊन देणार नाही. आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आता आम्हाला आश्वासनं द्यावी लेखी स्वरूपात आश्वासनं द्यावी. पीडब्ल्यूडीच्या सरकारी लेटर पॅडवरती त्यांनी आम्हाला आश्वासनं द्यावी. त्याशिवाय आम्ही या ठिकाणी आमचा मोर्चा संपवणार नाही. जय महाराष्ट्र.